नमस्कार मित्रांनो, बागी मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरता विविध कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठामार्फत होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी लागणारे हॉल तिकीट विद्यापीठाच्या ऍडमिशन पोर्टल मध्ये उपलब्ध झाले आहे. तुम्हाला या होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी हॉल तिकीट्स डाउनलोड करा म्हणून विद्यापीठाचा असा मेसेजही आला असेल. या व्हिडिओ मध्ये आपण होणाऱ्या एक्झामचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ते बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही बागी मीडिया वन चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवनवीन एज्युकेशन रिलेटेड बातम्या आणि माहिती आमच्या मार्फत तुम्हाला मिळतील. मित्रांनो, आता आपण हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ते सविस्तर बघूया. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ऍडमिशन बॉक्सवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या लिस्ट मधील ऍडमिशन 2021-22 या बॉक्सवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर हे ऍडमिशनचे पेज ओपन होईल. त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. मग हे ऍडमिशनचे लॉग इन पेज ओपन होईल. या लॉग इनच्या पेज मधील मोबाईल नंबरच्या बॉक्स मध्ये ऍडमिशन फॉर्म भरताना वापरलेला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाइप करून लॉग इन बटन प्रेस करावे लागेल. मित्रांनो, जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डचा वापर करून तुम्हाला पासवर्ड पुन्हा सेट करता येतो. लॉग इन बटन प्रेस केल्यानंतर एंट्रान्स एक्झामचे अशा प्रकारे होमपेज ओपन होईल. त्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनच्या बॉक्सवर क्लिक करून कंटिन्यू बटन प्रेस करावे लागेल. कंटिन्यू बटन प्रेस केल्यानंतर वेलकम टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर हा मेसेज येईल. या मेसेजच्या वरती तुम्हाला होम रजिस्ट्रेशन सिलेक्ट सेंटर हॉल तिकीट आणि रजिस्ट्रेशन पे दिसेल. यामधील हॉल तिकीटवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट अशा प्रकारे डिस्प्ले होईल. हॉल तिकीटमध्ये तुम्ही देणाऱ्या एंट्रान्स एक्झामच्या सब्जेक्टचे नाव बरोबर आहे का याची खातरजमा झाल्यानंतर तुम्ही हे हॉल तिकीट सेव्ह या बटनावर क्लिक करून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सेव्ह करू शकता. तसेच प्रिंट या सिम्बॉलवर क्लिक करून तुम्ही या हॉल तिकीटची प्रिंट काढू शकता. मित्रांनो, जर तुम्ही सिलेक्ट केलेल्या एक्झाम सेंटरपेक्षा इथे वेगळे एक्झाम सेंटर पडलेले असेल तर ते युनिव्हर्सिटी ऑथरिज कडून चेंज केलेले असेल याची नोंद घ्या. उगाच टेन्शन घेऊ नका. एक्झाम सेंटरच्या उपलब्ध जागा आणि ऍप्लिकेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे नंबर्स यांचे योग्य रीतीने मॅनेजमेंट केलेले असते, त्यामुळे कदाचित हे बदललेले असू शकते. या हॉल तिकीटवर तुमचा ऍप्लिकेशन नंबर, सीट नंबर, तुमचे नाव आणि एक्झाम सेंटरचे नाव दिले आहे. त्यानंतर तुमच्या प्रवेश परीक्षेचे नाव, एक्झाम डेट आणि एक्झाम टाइम सुद्धा नमूद केले आहे. त्याच्या खाली इथे स्टुडंट सिग्नेचर साठी आणि एक्झाम ज्युनियर सुपरवायझरच्या सिग्नेचर साठी जागा दिली आहे. मित्रांनो, ध्यानात ठेवा, परीक्षेच्या दिवशी ज्युनियर सुपरवायझरच्या उपस्थितीत तुम्हाला सिग्नेचर करावी लागेल. त्यामुळे या हॉल तिकीटवर तुमची आधीच साइन करून घेऊन जाऊ नका, नाहीतर एक्झामच्या वेळी प्रॉब्लेम होईल. मित्रांनो, या हॉल तिकीट बरोबर तुम्हाला तुमचे आयडेंटिटी प्रूफ साठी आयडेंटिटी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड किंवा पॅन कार्ड घेऊन जावे लागेल. मित्रांनो, जर तुमचे एक्झाम सेंटर बदललेले असेल तर परीक्षेच्या आधी एक दिवसापूर्वी एक्झाम सेंटरला प्रत्यक्ष भेट द्या, जेणेकरून एक्झामच्या दिवशी एक्झाम सेंटर शोधण्यात तुमचा गोंधळ उडणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तुम्हाला हॉल तिकीट संदर्भात काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंटच्या माध्यमाने ते विचारू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट.